तुकाराम मुंडेंची पुन्हा बदली झाली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिव पदावरून तुकाराम मुंडेंची बदली झाली आहे. 16 वर्षात तुकाराम मुंडेंची आता 20 वेळा बदली झाली आहे. त्यामुळे मोठी बातमी समोर येते. तुकाराम मुंडेंची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिव पदावरून तुकाराम मुंडेंची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तर गेल्या 16 वर्षात तुकाराम मुंडेंची 20 वेळा बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी बातमी आता समोर येते. विकास आयुक्त असंघटित कामगार मुंबई या ठिकाणी तुकाराम मुंडे यांच्या नवीन जागी बदली करण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अखेर तुकाराम मुंडेंची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. गेल्या 16 वर्षात तुकाराम मुंडेंची 20 वेळा बदली करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी बातमी आता समोर येते. अधिकारी तुकाराम मुंडेंची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिव पदावरून तुकाराम मुंडेंची बदली करण्यात आली आहे. गेल्या 16 वर्षात तब्बल तुकाराम मुंडेंची 20 वेळा बदली करण्यात आली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी अजय अडसूळ. अजय, तुकाराम मुंडेंची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच, पाहायला झालं तर पाठीमागच्या काही महिन्यापासून पशुसंवर्धन व दुग्ध विकास खात्याचे सचिव म्हणून तुकाराम मुंडे हे मंत्रालयामध्ये कामकाज पाहत होते. तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये महत्वाचा निर्णय पशुसंवर्धन व दुग्ध विकास या दोन्ही खात्याचं एकत्रीकरण करण्याचा एक महत्वाचा निर्णय झाला होता. मात्र पाठीमागच्या काही दिवसापासून तुकाराम मुंडे यांच्या मंत्री कार्यालयातील काही अधिकारी आहे आणि तुकाराम मुंडे यांच्यामध्ये मतभेद असल्यामुळे तुकाराम मुंडे यांची अखेर बदली झाली आहे याची सध्या विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळते. काही वेळापूर्वी तुकाराम मुंडे यांच्या बदलीची ऑर्डर सुद्धा मंत्रालयामध्ये निघाली आहे. त्यामुळे नवीन जागी तुकाराम मुंडे यांची आता विकास आयुक्त असंघटित कामगार मुंबई या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की सातत्याने आपल्या बदलीच्या चर्चेमध्ये तुकाराम मुंडे हे राज्यात असतात, नवीन ठिकाणी कशा पद्धतीचे कामकाज करतात, कुठले निर्णय घेतात, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच अजय, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. तर तुकाराम मुंडेंची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिव पदावरून तुकाराम मुंडेंची बदली करण्यात आली आहे. तर गेल्या 16 वर्षात तुकाराम मुंडेंची तब्बल 20 वेळा बदली करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पदावर गेल्यानंतर तुकाराम मुंडे काय काय मोठे निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.